छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी झटपट बनणारी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण झटपट बनणारी टेस्टी अशी कतला माशाचं कालवण बनवणार आहोत। येथे मी अर्धा किलो मासे घेतलेले आहेत, मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सुरुवातीला आपण माशाला मॅरिनेशन करून घेऊ। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे, अर्धा चमचा हळद घालून घेऊ। हे माशांना छान लावून घेऊया। यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ आणि 15 मिनिटे याला मी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देणार आहे। मासे मॅरिनेशन होते तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। मिक्सर जारमध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या घालून घेत आहे, अर्धी वाटी खोबरं स्लाइस करून घेतलं आहे, खोबरं घालून घेऊ। 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस, 7-8 लसणाच्या पाकळ्या। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया। 1 चमचा लाल मिरची पावडर, गरम मसाला 2 चमचे घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त मसाले घालू शकता। थोडी हळद, 1 चमचा धने पावडर, कोथिंबीर आणि आलं। येथे मी घेतलेला सर्व मसाला कच्चाच वाटून घेत आहे। याऐवजी तुम्ही हा मसाला भाजून पण घेऊ शकता। आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। घेतलेल्या सर्व मसाल्याची येथे मी थोडं पाणी घालून फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे। बघू शकता मसाला छान बारीक वाटून घेतलेला आहे। 15-20 मिनिटं मासे पण मॅरिनेशन करून घेतले आहेत। आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये मी 3 पळी तेल घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कमी जास्त तेल घालू शकता। तेल गरम झालं की यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक कट केलेला टमॅटो घालून घेत आहे। टमॅटो छान मिनिटभर सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टमॅटो छान परतून झाला आहे। आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे। टमॅटो आणि कोथिंबीर हे छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या मसाल्याची पेस्ट घालून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। मसाला छान आपल्याला 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतेपर्यंत गॅसवर मी 2 ग्लास गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे। 2-3 मिनिटं मसाला छान परतून झाला आहे। आता हे गरम केलेलं पाणी मसाल्यामध्ये घालून घेऊ। मिक्सर जारमध्ये मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। आता ते पाणी पण घालून घेऊया आणि रश्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण मासे घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालून घेऊ। मासे मॅरिनेशन करताना पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता मी इथे थोडंच मीठ घालून घेत आहे। आणि रश्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण मासे घालून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। 3-4 मिनिटानंतर पाहू शकता रश्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण मॅरिनेशन करून घेतलेले मासे घालून घेऊ। रश्यामध्ये सर्व मासे घालून घेतले आहेत आणि गॅसची फ्लेम पण मी इथं कमी केलेली आहे। आता यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे। लिंबाऐवजी येथे तुम्ही कोकम पण घालू शकता। आता कमी गॅस फ्लेमवर मासे 7-8 मिनिटं शिजून घेऊया। आठ 9 मिनिटं झालेली आहेत। आता आपण मासे शिजले का चेक करूया। बघू शकता मासे छान शिजले आहेत आणि भाजीचा रस्सा पण छान झालेला आहे। जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। बघू शकता माशाचं कालवण आपलं तयार आहे, मस्त झालेलं आहे।
आता गॅस बंद करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटांनंतर सर्व करून घेऊया. 10-15 मिनिटं झाली आहेत, बघू शकता भाजीला छान तरी आलेली आहे, मस्त झाली आहे. आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. झटपट बनवलेली टेस्टी अशी कतला माशाचं कालवण आपलं तयार आहे. बघू शकता टेस्टी असं माशाचं कालवण तयार आहे. आता सर्व करून घेऊया. झटपट बनवलेलं टेस्टी असं माशाचं कालवण आपलं चवीला अप्रतिम झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.